वार्डचा सन्मान्य अध्यक्ष असून मी प्रथमतः सर्व बौद्ध नागरिकांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाने हार्दिक शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी पंचशील बुद्धविहाराचं पुनर्निर्माण होऊन बुद्ध मूर्तीची स्थापना झाली आहे। सर्व उपासकांना उपासिकांना या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो। खरं तर अतिशय आनंदाचा दिवस आहे। आपण सर्व बौद्ध बांधव अतिशय कष्ट करत काम करत असताना आपल्या समाजात वावरत असताना आपलं धम्माचं काम लोकवर्गणीत होत आहे आणि त्यांच्या सहकार्याने बुधवार साकार झालेला आहे। मी सर्व ज्या ज्या व्यक्तींनी या धम्माच्या कार्याला मदत केली आहे, बुद्धविहार बांधताना मदत केली आहे, त्या सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आणि आज खरं तर नागपूर या ठिकाणी खूप मोठा सोहळा असतो, पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तो कोरोना सोहळा रद्द झाला असला तरी आज संपूर्ण भारतभर ज्या ज्या ठिकाणी आपले बौद्धविहार आहे त्या ठिकाणी आपण खीरदान करून हा सोहळा आपला साजरा करायचा ठरवले आहे। प्रत्येक मुंबईत असेल, महाराष्ट्र असेल, संपूर्ण जे भारतातील बौद्धविहार आहे त्या ठिकाणी हा सोहळा खीरदान म्हणून वाटप करतो। याही ठिकाणी खीरदान वाटप होऊन या सोहळ्याचं आपण औचित्य साधून बुद्धविहारची स्थापना झालीच आहे। पण धम्मचक्र प्रवर्तनाचं महत्त्व आजचं काय कमी नाही। मी सगळ्यांना कोट्यवधी शुभेच्छा देतो अशोका विजयादशमी आणि चौसष्टाव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आजच्या या मंगलदिनी खूप वर्षापासूनची एक तळमळ होती, या ठिकाणी बुद्धविहार होणे खूप गरजेचं होतं। त्या बुद्धविहाराचं आज नूतनीकरण झालं, लोकवर्गणीतून विशेषतः ते लोकवर्गणीतून झालं। लोकवर्गणीतून ज्यांना ज्यांना फूल नव्हे तर फुलाची पाकळी देता आली त्या त्या लोकांनी त्यांचा हातभार लावला। या ठिकाणी आमचे धम्म बंधू रोकडे अनिल रोकडे त्यांनी खूप मोठा याच्यामध्ये खारीचा वाटा उचलला। त्यानंतर आमच्या विभागातील महिला मंडळ आहे, पंचशील महिला मंडळ यांनी देखील या ठिकाणी खारीचा वाटा उचलला। आणि ह्या बुद्धविहार पाठीमागचं जे श्रेय असेल ते म्हणजे आमच्या आदरणीय बौद्धाचार्य अशोक भोसले गुरुजी यांचे असेल, कारण त्यांची ती खूप वर्षाची तळमळ होती आणि आज कुठेतरी त्यांच्या तळमळीला एक फलित मिळत आहे। त्या अर्थानं सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो हा धम्म दिला या धम्माला आज 64 वर्ष पूर्ण होत आहेत। आणि या 64 वर्ष पूर्ण होत असताना या धम्माबरोबर ज्या बुद्धांच्या विचाराने आम्हाला जी एक प्रणाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली ती खऱ्या अर्थानं अशोका विजयादशमी, ज्या चक्रवर्ती सम्राट अशोकाने हा धम्म 84,000 स्कंदांच्या माध्यमातून जो का आमच्यापर्यंत पोचवला आणि हा धम्म आमच्यापर्यंतच नव्हे तर पूर्ण जगापर्यंत पोचवला आणि जगावर असलेला आज जो काही काळा ढग आहे हे बुद्धाचं तत्त्वज्ञान एवढंच सांगतं किंवा सम्राट अशोकाचं तत्त्वज्ञान एवढंच सांगतं किंवा बाबासाहेबांचं तत्त्वज्ञान एवढंच सांगतं की आज जगाला युद्ध नको तर बुद्ध पाहिजे। आणि म्हणूनच हा धम्मचक्र प्रवर्तन दिन हा खेडोपाड्यातून असेल, देश पातळीवर असेल, सामाजिक संघटना असतील, राजकीय संघटना असतील, शैक्षणिक संघटना असतील, या प्रत्येक ठिकाणी हा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा होतो आहे। मरे बुद्ध सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचा मी माजी सामनेर बौद्धाचार्य आहे। धम्माचं प्रचार आणि प्रसाराचं मी काम करतो। खऱ्या अर्थाने आज धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे आणि हा धम्मचक्र प्रवर्तन दिन बुद्धाब्ध म्हणले 2564 आणि 1956 आतापर्यंत 64 वर्ष झालेले आहेत। तर हे बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 जे धर्म परिवर्तन केलं हे तिसरं धम्मचक्र परिवर्तन होतं। माझं नाव धोंडाबाई कांबळे, मी पंचशील महिला मंडळाची उपाध्यक्ष आहे। तरी धम्मचक्र परिवर्तनाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देते। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत तर आमचं जीवन त्यांच्यातच आहे आणि त्यांच्याशिवाय आमचा बाप कोणीही होऊ शकत नाही। आमचं रक्त रक्त त्यांच्यासाठी आमच्यासाठी त्यांना केलं ना, दलित जणांना दीक्षाभूमीला 14 ऑक्टोंबर ह्या ठिकाणी दीक्षाभूमीला दलितांना दीक्षा दिली, त्याबद्दल आम्ही सर्व दलित आभारी आहोत, त्यांना कोटी कोटी प्रणाम।